आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, दादासाहेब पाटील. आजची पिढी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये याची दक्षता आम्ही तुम्ही सर्वांनी घेतली पाहिजे असे मत सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब वसंत पाटील यांनी व्यक्त केले. एकसंबा येथील जीवन प्रकाश बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने गरजू गरीब होतकरू मुलांना वही पेन मोफत वाटप करत असताना ते बोलत होते. या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष महेश सावंत, सामाजिक कार्यकर्त्या सौ सुजाता जाधव, सुभाष जाधव, एस बी नाईक, एस टी नांद्रे यांच्यासह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी एकसंबाहून दिलीप साळुंखे.